कोल्हापूर जिल्ह्यात सदतीस हजार तीनशे ऐंशी कोरोना डोस दाखल राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जयत सुरू आहे आज सिरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे नऊ लाख त्रेसष्ट हजार डोस प्राप्त झाले आहेत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये पाचशे अकरा ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे या ठिकाणी वीज इंटरनेट वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत राज्यात आतापर्यंत कोविड पोर्टलवर सुमारे आठ लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे राज्यात तीन हजार एकशे पस्तीस शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिली आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून लशींचा ताफा देशभरात पोहोचत आहे कोल्हापुरात देखील ही कोवॅक्सिन लस आज दाखल झाली आहे कोल्ड स्टोरेज व्हॅनसह कोल्हापुरातील एक पथक पुण्यात आले होते ते आज पोलीस संरक्षणासह लसीचा साठा घेऊन कोल्हापुरात परतले आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुणे आरोग्य विभागाद्वारे तब्बल सदतीस हजार तीनशे ऐंशी डोस देण्यात आले आहेत वैद्यकीय शीतगृहात या लसी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे सी पी आर रुग्णालय आयसोलेशन हॉस्पिटल सेवा रुग्णालय पंचगंगा हॉस्पिटल पुलाची शिरोली आरोग्य केंद्र यासह एकूण पंचवीस ठिकाणी कोरोना योद्ध्यांसाठीचे लसीकरण केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर काम करणारे कोरोना योद्धे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे जे घटक कार्यरत आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे जिल्ह्यात सुमारे पंचवीस हजार व्यक्तींची नावनोंदणी व सर्वेक्षण झाले आहे येत्या पंधरा दिवसातच लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पूर्ण क्षमतेने होईल अशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे के डब्ल्यू न्यूज कोल्हापूर